पटेल, प्रदेश उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कामगार सेल। आज न्यूज 9 हिंदी सोबत बोलताना मी मुस्लिम समाज बांधवांना, माझ्या मुस्लिम भगिनींना एक विनंती करत आहे। विनंतीचा विषय असा होता की मुस्लिम समाज बांधवांनी रमजान ईद ही साध्या पद्धतीने साजरी करावी, कारण की आज कोरोना महामारीनं पुऱ्या जगात थैमान घातलेलं आहे। देशात आणि महाराष्ट्रात सुद्धा कोरोनाची परिस्थिती बघता आणि कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या बघता आज आपल्याला साध्या पद्धतीने रमजान ईद साजरी करावी लागणार आहे। पाठीमागच्या वर्षी तुम्ही पोलीस प्रशासन, आरोग्य प्रशासनाला भरपूर मदत केली, तर ह्यावर्षी सुद्धा अशीच आपण मदत करावी ही मुस्लिम समाजाला माझी हात धरून विनंती आहे। कारण की आज परिस्थिती बघता, आज एवढा मोठा रमजान महिना, पवित्र महिना होता आपला, तरी आपण प्रशासनाला एवढी मदत केली, तर एक दिवस सुद्धा उद्या येणारा ईद निमित्त सुद्धा लोकांनी आपल्या घरातच नमाज पठण करावी, सोशल डिस्टन्सिंगचं पालन करावा, मास्क व सॅनिटायझरचा वापर करूनच आपण आपल्या साध्या पद्धतीनं घरी ईद साजरी करावी। आणि जे लोक ईदमुळं खर्च करू शकले नाही, लॉकडाऊनमुळं ईदच्या खरेदी करू शकले नाही, त्यांना एक विनंती आहे। माझी विनंती अशी आहे की आपल्या शेजारील कोणी गरीब लोक असेल, ज्यांचा घरी चूल पेटत नसेल, तर आपण ती जकात सदका त्या गरीब लोकाला द्या, कमीत कमी त्यांचे चूल घरीत पेटणार आहे। आणि आपण आज महाराष्ट्र सरकारला खूप मदत केली, आज एक महिना पूर्ण कंप्लीट झालेला आहे, आज शेवटचा उपवास आहे। ह्या उपवासामध्ये आपण प्रशासनाला कधी डोकेदुखीचं काम केलेलं नाही, कुठेही मुस्लिम समाजाने गर्दी केलेली नाही आहे, कुठेही मुस्लिम समाज रस्त्यावर आलेला नाही, तर एक दिवससुद्धा उद्या ईदला आपण घरातच राहून साध्या पद्धतीने ईद साजरी करावी। आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस परिवारतर्फे आपल्या सगळ्यांना रमजान ईदनिमित्त हार्दिक शुभेच्छा। धन्यवाद।